महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते आणि नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना 4 लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने भिवंडी शहरात खळबळ माजली आहे. त्यांनी पिराणीपाडा येथील नूरी अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफीज अन्सारी यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. शांतीनगर मधल्या पिराणीपाडा मतदारसंघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. त्यांनी पिराणीपाडा येथील नूरी अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफीज अन्सारी यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर सलीमने 4 लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी 2 टप्प्यात स्वीकारले होते. मात्र उरलेल्या पैशांसाठी मतलूब यांनी सलीम यांच्याकडे तगादा लावला होता. पैसे न दिल्यास इमारतीला पाडण्याची धमकी देऊन मतलूब सरदारने बिल्डर सलीम यांच्याकडे खंडणीचा तगादा लावला. अखेर कंटाळलेल्या बिल्डरने खंडणी प्रकरणी मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी मतलूब अफजल विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बातमीनंतर शहरातील लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस गटात एकच खळबळ उडाली आहे.